शेवगाव पंचायत पासून तहसील कार्यालयापर्यंत आशा स्वयंसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढलाय. शेवगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने शेवगाव पंचायत समिती येथून तहसील कार्यालय शेवगाव येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आशा महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, त्यांना किमान वेतन देण्यात यावं, वार्षिक एक महिन्याची रजा देण्यात यावी, तर मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध देखील यावेळी करण्यात आला. तर याप्रसंगी शेवगावचे तहसीलदार प्रशांत तांगडे यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. आजचा जे काही मोर्चा आपला काढण्यात आलेला आहे, छत्री मोर्चा, तर अशांना, अशा कर्मचाऱ्यांना मानधन नको, 25,000 रुपये वेतन पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि प्रवास भत्ते, मोबाईल भत्ते हेही मिळाले पाहिजे. कुठल्याही अशांवर काही अत्याचारही न होता हे काही थांबलं पाहिजे. थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र गोठण, आशांना मानधन न देता वेतन भेटायला पाहिजे. तसेच आशांना मानसिक आणि शारीरिक जो त्रास होतो आहे त्याच्यापासून तो त्रास नाही व्हायला पाहिजे. तसेच शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा भेटायला पाहिजे आणि मोबाईल भत्ता 100 रुपये न देता 300 रुपये तरी कमीत कमी भेटायला पाहिजे. कारण आम्हाला नेटवरच काम करायला लागतं आणि मोबाईल न देता आमच्या स्वतःच्या मोबाईलवरच आम्हाला काम करायला लावतात. तसेच अशा सगळ्याच काही पूर्ण सुशिक्षित नाही येतात, त्यामुळे या बोर्डचे काम अशांकडून बंद करायला पाहिजे. अशा ॲपचे काम अशांना करायला नाही पाहिजे. मणिपूर घटना जशी घडली आहे तसा कुठेही होऊ नये, तशी घटना घडू नये, तसेच महिलावर अत्याचार होऊ नये, अशी कुठलीही घटना होऊ नये. ही घडेल आणि इथून पुढेही घडलेलं आहे. का घडलेलं आहे? तुझं सरकार आहे, सरकारचं बीजेपीचं सरकार आहे. या मुद्द्यावर, या पूर्ण घडामोडीवर अमित शहाने काही बोललेलं आहे? अमित शहाचं स्टेटमेंट नाही आहे, त्याच्यानंतर मोदी सरकारचं स्टेटमेंट नाही आहे, ही तुम्हाला मान्य आहे का? मान्य नाही ना, मग आपण मणिपूरच्या जनतेसोबत उभा राहिलं पाहिजे की सरकारसोबत उभा राहिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहमदनगर.